त्या माजी नगरसेविका होत्या. याशिवाय चित्रपट महामंडळासाठी देखील अनेक कामं त्यांनी केली आहेत. त्या जेव्हा नगरसेविका होत्या तेव्हा त्यांनी अनेक सामाजिक भागातले मुलांनी ती सगळी भागातली कामं केली. आणि शाळेच्या मुलांच्या करता शाळेची मुलं काय व्हायचं, लहान लहान मुलं पळत पळत शाळेला सुटायची, इकडं यायची मार्केट यार्डच्या समोरच्या बाजूला यायची जाधववाडी शाळेला. आणि ती मुलं काय ते पळत रस्त्याने यायची. हा हायवे असल्यामुळं काय व्हायचं, त्या मुलांचं काय लक्ष नसायचं, बस यायचे धावते सारखे बस. मग मी काय केलं, ती शाळा जायला मुलांना यायला गेली बसची मोफत सोय करून घेतली. शाळेच्या मुलांच्या आता द्यायला आणि आलायला पैसे काय कोण घालल्यासारखे नव्हते, तर बस मोफत सोय करून करून घेतली. ती बस चालू जाईल, आता मी अजूनही चालू आहे बस. ती मुलं सगळी शाळेला जाणं येण्याकरता सगळं करून दिलं. पूर्वी आणि आत्ताच्या महिलांच्या मध्ये तुम्हाला नेमकं काय अंतर वाटतं? फरक असंच आहे की पूर्वीच्या अडाणी महिला होत्या का नाही, आणि जास्त करून सासूरवाशी नसायच्या, त्यांना काय असं जास्त बंधनं असायची, सगळी मोकळीक नव्हती. पण नंतर नंतर हळूहळू डेव्हलप होत गेलं, मुलींनाही शिक्षण द्यायला सुरुवात झाली, तरी मग त्यातच लिहायला वाचायला तर आलं पाहिजे मुलींना, हे एक विचार असल्यामुळं शाळेला घातलं. आम्हाला पण घातलं शाळेत, ती आमची कन्याकुमारी शाळा, ती पैसे फी वगैरे काय नाही घ्यायच्या बिचाऱ्या चांगल्या होत्या, शिक्षिका होत्या दोघ्या, ताणीबाईने हाऊसाबाई म्हणून बहिणी बहिणी शाळा चालवत होत्या. तुम्ही अजूनही शाळा आहे ती कन्याकुमारी शाळा, ती शाळा होती आमची, आणि त्याच्या पाठी मग आम्ही राहिलो होतो घिसाड गल्लीत. तर त्या शाळेत राहत होतो जात होतो का नाही, तर आम्हाला सकाळी उठलं की काय नाही, हांतरुणधरून उठलं की शाळेत पळायचं. मग शाळेत गेल्यानंतर सुरू झाल्यानंतर शाळा आवड निर्माण झाली शाळेची, लिहायला वाचायला यायला पाहिजे. मग त्यावेळेला वया पुस्तकं वगैरे काय नसायची, एक पाटी पेन्सिल आणि दप्तर वगैरे काय नाही पिशवीत घ्यायचं, जायचं शाळेत पळायचं. म्हणजे शिक्षिका चांगल्या होत्या आमच्या. आता काय फरक वाटतोय मग तुम्हाला? आता काय नाही, आता आम्ही आमच्यासारखेच असं, आता तुम्ही सुशिक्षित झाला, तुम्ही आपल्या मुलांना शिकवणारच. अडाणी असल्या तर त्याला त्याची किंमत कळत नाही शिक्षणाची, पण ज्या आता सुशिक्षित झालेल्या त्यांना आपल्या मुलांचं शिक्षणाचं महत्त्व कळतंय ना. मुली असू दे मुलं असू देत, मुलांचं शिक्षणाचं महत्त्व आम्हाला कळतं, आमचे आम्हाला वाटतंय. म्हणून आता मला वाटतंय म्हणून माझी ही मुलगी कॉलेजला गेली, थोरली मुलगी पण झाली कॉलेजला जायला सुरुवात झाली आणि बँकेत सर्व्हिसला लागली. ते आमच्या गावाचे शामराव विवाजी पाटील, त्यांची ओळख होती चांगली. आणि मला मुलगा नसल्यामुळे या मुलींच्यासाठी मी कुठं कार्यक्रम कर, नाटकाची कामं कर, हे कर, असं करूनच गोळा पैसे करायची, घर पण बांधलं होतं मी. त्यामुळं काय मला त्या मुलींच्याबद्दल वाटत होतं की आपल्या मुलींनी शिकावं. त्यामुळं माझी मोठी मुलगी शिकली, त्या बँकेचे मॅनेजर होते शामराव विवाजी पाटील, त्यांना सांगितल्यानंतर बापूजी, आम्ही त्यांना बापूजी आमच्या गावचेच होते ते सांगावचे, त्यांना सांगितल्यावर त्यांनी मुलगीला माझ्या बँकेत सर्व्हिसलाच घेतली. सर भूविकास बँकेत मुलगी मोठी सर्व्हिसला लागली, तिथं चांगलं झालं. तिच्यानंतर ही मुलगी माझी, ही पण कॉलेजला जायला लागली, हिचं पण कॉलेज झालं. तोपर्यंत धाकटी मुलगी पण तिला शिक्षणाची आवड होती, तिला पण शिक्षण झालं. तिचं मला काय झालं, मोठ्या कॉलेजमध्ये कुठं घालता आलं नाही, मेडिकल कॉलेजमध्ये त्या लाखो रुपये फी माझी भरायची ताकद नव्हती. पण त्यावेळेला काय झालं, बाबूराव धारवाडींची माझी चांगली ओळख होती. आणि आमचे मी काँग्रेसमध्ये मी गेल्यामुळं काँग्रेसचे सगळे महिला काँग्रेसच्या ह्याच्यात मी असल्यामुळं बाबूराव धारवाडे एक चांगली व्यक्ती होती. तर त्यांनी काय केलं, मी माझ्या मुलीला कॉलेजला घालायचं आहे म्हटल्यानंतर हे ह्याचं हॉस्पिटल आहे की आपलं मेरीवाडलेस त्यांचंच आहे ना बाबूराव धारवाडींचं, त्यांनी त्या कॉलेजला घेतलं माझ्या मुलीला, धाकट्या मुलीला. त्यामुळे ती होमिओपॅथिक डॉक्टरच झाली मुलगी. ते आता साने गुरुजी वसा तिथं आहे, तिला एकच मुलगी आहे. ती नवरा इंजिनियर आहे, ती डॉक्टर आहे, मुलगी एक आहे, तिचं चांगलं आहे. तर हिचं पण मुलं दोन आहेत, लग्न झालं, शिक्षण झालं तसं चांगलं. ही स्वावलंबी आहे, म्हणजे हे बाहेर जायचं मार्केटिंग बघायचं काय काय करायचं समोर करत असते, पैसे मिळवते चांगलं मिळवते. हा मुली आहेत, व्यवस्थित आहेत, मला काय कशाची चिंता राहिलेली नाही.
तुम्ही इतके दिवस चित्रपटात काम केलं, त्याच्या एखादा किस्सा सांगा, आठवण सांगा, चित्रपटात तुम्ही जे काम केलं होतं. चित्रपट जायचं कारण झालं काय माहिती आहे काय, आमचं घरानं कलावंतांचं, माझे वडील तबला वाजवत होते, माझ्या आत्या गाणाऱ्या होत्या, त्यामुळे काय ॲटोमॅटिक मला कलेचं एक ज्ञानच मिळालं. मला लहान असताना गाण्याची रील तालीम सुरू केली ती, ते प्यारासाहेब संकेश्वरकर म्हणून होते बा, त्या मटण मार्केटचे तिथे राहायला होते, त्यांचं मला ट्युशन लावली गाणं शिकवायला, त्यामुळे मला लहानपणापासून गाण्याची आवड पण निर्माण झाली, शिक्षण पण मिळालं. तसं गाणं शिकत एक कलावंत घराणं असल्यामुळं कलेच्या क्षेत्रातच मी गेले. नंतर मला आनंदवाणींची ओळख होती, जवळ होते, आणि आम्हाला आत्या माझ्या काम करायच्या ना चित्रपटात, ती जायची मधली आत्या, तर ती चित्रपटात काम करत होती. ते एक आवड, आणि सुलोचनाबाई त्यांच्या भावाला माझी आत्या दिलेली, त्यांचं एक जवळचं नातं. मग त्या कलाकार चित्रपट व्यवसायात असल्यामुळे आम्हाला पण आवड निर्माण झाली त्याची, चित्रपट व्यवसायाची. आणि आनंदवाने कोल्हापुरात राहायला आले, त्यावेळेला फॅमिली त्यांची पुण्यात होती, ते मटण मार्केटचे ते एकटंच राहायचे, आणि मी लहान होते, पळत जायचे उठली की नाही, अण्णा त्यांच्या खोलीत पळत जायचे, अण्णा मला हिरण कधी करणार असं एक त्याचं. तर ते दिग्दर्शक असल्यामुळं मला काय म्हणायचे, तू अजून लहान आहे, जरा मोठी झालीस की तुला हिरॉईन करतो. आणि आवडीमुळं काय झालं, मी जशी जशी मोठी झाले, मला डान्स यायला लागलं, गाणं यायला लागलं, नाटकात काम करायची आवड निर्माण झालं, तर आनंदमाने मला शूटिंग असो नसो रोज मला बोलवणं, रोज 3 रुपये आम्हाला मिळायचे डेलीच पर डेवरती आम्हाला मिळायचं. मला मात्र स्टुडिओत वावरायला मिळालं, जयप्रभा स्टुडिओ असू ते शांतकिरण, आनंदमाने असायचे त्या शांतकिरणला असायचे. त्या स्टुडिओचं पूर्वी नाव वेगळं होतं, शालिनी पॅलेस नाव होतं. त्या स्टुडिओत मला आपलं दिवसभर आपलं रमायची पण मग शूटिंग पण व्हायचं, कसलं काम मिळू दे, मला लहान असल्यावर मला काय कळायचं नाही, पण काम करायची. त्यामुळे मी मानिनी आहे चित्रपट किती जुना, त्यात पण आहे वा पिक्चरमध्ये, तर त्या चित्रपट व्यवसायाशी असा माझा जवळचा संबंध येत गेला. किती चित्रपटात तुम्ही काम केलं आणि काय आठवण सांगाल? मी बऱ्याच चित्रपटात कामं केलीत, कारण आत्ता नंतर मी मोठी होईल तसं तसं मला कसे पण कामं मिळत करत गेले ना मी. दत्ता माने, आनंद माने, तर ह्या सगळ्यांच्या चित्रपटात कामं करता करता रंगपंचमीमध्ये केलं, मानिनीमध्ये केलं, परत नंतर कोल्हापुरात आल्यानंतर तरीसुद्धा मला कामं जशी मिळतील तशी केली. मग त्यामुळं बेर्डे, लक्ष्मणकांत बेर्डे असू दे, अशोक सराफ असू दे, जयप्रभा स्टुडिओला शूटिंग असू दे, तिकडे असू दे, मिळायचं मला काम, जायची मी काम मिळेल ते हाटणं करायची, मला ही भूमिका पाहिजे ते पाहिजे, काम मिळत आहे ना पर डे, इन्कम पण मला पाहिजे असायचंच ना, मुलं घेऊन मी आता आल्यामुळं मला इन्कमची पण जरूर होती, त्यामुळे मला पर डे काय मिळेल त्या पर डेवरती काम करायची मी. त्या हौसेमुळे मला कामं मिळत गेली. आणि आनंदमानीने काय केलं, शांताराम बापूंना सांगितलं ही मुलगी व्हायला काम पाहिजे, आणि त्यावेळेला चंदनाची चोळीचं शूटिंग कलाकार निवडायचं चाललं होतं. तर माझी त्यावेळेला उंची, माझं रूप सगळं बघितल्यानंतर शांताराम बापूंनी मला घेतलंच पटकन, त्यांनी आधी माझे इंटरव्ह्यू वगैरे काय घेतलं नाही, डायरेक्ट शॉट करायला घेतला, आणि त्यातच माझे इंटरव्ह्यू झाला. तर त्या लग्नाचा सीन होता पहिला, त्याला चंदनाची चोळी अंगंग जाळी, पहिल्या लग्नाच्या सीनपासूनच सुरुवात आहे चित्रपटाची. त्या चित्रपटात मला शांताराम बापूंच्यासारख्या मोठ्या व्यक्तीकडे काम मला मिळालं. त्याच्यानंतर ते मला इतक्या आपल्यापणाने बोलायचे, अगं तू गुण म्हणजे हे सुरेखा सुरेखा करतच असायचे सारखे. आणि आम्ही अण्णासाहेब म्हणायचे त्याला, आले की अण्णासाहेबांच्या पायाला हात लावायचं. माझी आवड बघितल्यानंतर त्यांनी मला त्यांच्या त्या चित्रपटात अनेक चित्रपट कुठल्या काम मिळालं मला त्यांच्या. आणि छान आनंदमानीन चित्र आहे छान, बरीच पिक्चर झाली मला सगळी काय आठवण.